संक्रांतीचा सण सुरू झाला आहे। बाजारपेठेत संक्रांतीच्या उत्सवाची तयारी गतिमान झाली आहे। अगदी तिळगुळापासून ते सुवासिनीला हळदी कुंकवात देण्यात येणाऱ्या वाण सामानापर्यंत नवनव्या वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत। तिळगुळ, तिळाच्या वड्या, लाडू यासारख्या वस्तूंचा गोडवा घेऊन संक्रांतीची बाजारपेठ सजली आहे। वर्षातील पहिला नवलाईचा आणि गोडव्याचा सण साजरा करण्यासाठी नव्या उत्साहाचे वारे संचारले आहे। नाविन्याचा आस जपत वाण सामग्रीचीही खरेदी होऊ लागली आहे, त्यामुळे महिला वर्गाला याची अपूर्वाई भुरळ घालते आहे। तिळगुळाचे अनेक प्रकार, तिळाचे लाडू, वड्या, चिक्की आणि रंगीत तिळगुळ साऱ्यांनाच मोहवित आहेत। बाजारपेठेला या तिळगुळाने नवीन गोडव्याची भेट दिली आहे। तिळगुळाचे लहान पाकिट 5 रुपयांपासून ते 10-20 रुपयांपर्यंत आहे, तर शेंगदाण्याचे तिळगुळ 20 रुपये, राजगिर्याचे लाडू 20 रुपये या दराने विक्री करताना विक्रेते दिसत आहेत। मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने, जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत आहे, त्यामुळे हलव्याच्या दागिन्यांचीही मागणी वाढली आहे। संक्रांती दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ वाटतात। अशा समारंभात प्रत्येकीला काहीतरी वाण भेट देण्याची प्रथा आहे, त्यामुळे बाजारातही वेगवेगळ्या प्रकारात साहित्य उपलब्ध झाले आहे। दरवर्षी जे मकर संक्रांती चालू होते त्याचे एक मेन कारण म्हणजे प्रत्येक वेळा जे रवीचं भ्रमण म्हणून असते, रवी प्रत्येक राशीवरून एक राशीसून अनेक राशीला प्रवेश करतो दर महिन्याला एकदा। तसं मकर आता सध्याला धनुराशीमध्ये रवी आहे, नंतर 14 तारखेला धनुराशीतून मकर राशीमध्ये रवीने प्रवेश करतो, त्याच्यासाठी त्याला मकर संक्रांती म्हणून नामकरण केलेलं आहे। त्याच्यासोबत त्याला उत्तरायण काल म्हणून प्रारंभ होते संक्रमणाच्या 14 तारीख म्हणजे जानेवारी 14 तारीखपासून, त्याच्यासाठी सगळेजण संक्रांतीचं चांगलं सगळं हे करतात, आचरण करतात, असं हे पद्धत चालू आहे। हां, आता आमच्या स्टोरमध्ये संक्रांतीसाठी खास करून तिळगुळ वाटण्यासाठी पितळेमध्ये बनवलेले जे पॉट आहेत, छोटे छोटे बाऊल वगैरे आहेत, ते 50 रुपयाच्या रेंजपासून स्टार्ट आहेत। त्या पद्धतीनं आता तिळगुळच्या संदर्भात, संक्रांतीच्या संदर्भात प्रत्येकजण एकमेकाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी आता 50 रुपयापासून धरून 500 रुपयापर्यंतचे सगळे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहेत। 10 रुपयाच्या पण वस्तू आहेत, 20-50 असं सगळ्या रेंजमधले वस्तू आहेत, म्हणजे त्यांनी सगळेजण भरपूर प्रमाणाने सेल घेऊन जायला आहेत, त्याचा चांगला मागणी आहे। त्यामध्ये पितळेचे बाऊल 50 रुपयांपासून 1200 पर्यंत, गणेश दिवा 60 रुपये, बदक सेटसाठी 131 रुपये, प्लेट, स्टीलचे पसरट खोलगट भांडे, गाळणी, डबा, वाटी इत्यादी प्रकारचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे बाजारपेठ महिलांच्या गर्दीने फुलून गेली आहे। आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची। जनरल इन्शुरन्स इफको टोकियो, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड, LIC, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव, फोन नंबर 0831-240-7078, www.lokmanyasociety.org। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।